आता एक धक्कादायक बातमी नवी मुंबईतून आहे. तुम्ही खात असलेल्या पौष्टिक बदामाचं किळसवाणं वास्तव नवी मुंबईमध्ये उघड झालंय. नवी मुंबई बाजार समितीमधील मसाला मार्केटमध्ये बदामाची पॅकिंग चक्क फुटपाथवर केली जाते. झी 24 तासनं हा सगळा प्रकार उघडकीला आणलाय. अस्वच्छ फुटपाथवरच बदामांचे ढीग रचले जातात, त्यानंतर काही महिला फुटपाथवर बसूनच त्याची पॅकिंग करतात आणि त्यासाठी ना कुठलं प्रोसेसिंग युनिट वापरलं जातं, ना कोणतेही स्वच्छतेचे निकष. आणि त्यामुळे तुम्ही खात असलेलं बदाम आरोग्यासाठी पौष्टिक नसून घातक ठरण्याची शक्यता आहे. गंभीर बाब म्हणजे भर दिवसा बदाम असे उघड्यावर ठेवले जात असताना पणन सचिव आणि अन्न औषध प्रशासन मात्र त्याकडे दुर्लक्ष करतात.